अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात. तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते. यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते आणि अखेर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माय मराठीला हा बहुमान मिळाला. महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील तमाम मराठी जणांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की अभिजात दर्जा म्हणजे काय, तो कसा मिळतो आणि तो मिळाल्यावर काय बदल होतात, या सगळ्याचाच आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी साक्षी बोल बिंदासमध्ये आपलं स्वागत करते. सगळ्यात आधी जाणून घेऊया की अभिजात दर्जा कोण देतं आणि त्याबद्दलचे निकष काय असतात. 2005 साली हा अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला दिले गेले आणि त्याबद्दलचे निकष असे आहेत की भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना हवा. प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं. त्या भाषेला दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली असल साहित्यिक परंपरा हवी. भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता. त्यामध्ये 2004 साली तमिळ, 2005 साली संस्कृत, 2008 साली कन्नड, तेलुगू, 2013 साली मल्याळम आणि 2014 साली ओडिया आणि आता मराठी. पण मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला आहे हेही आपण थोडक्यात जाणून घेऊया. आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचा संघर्ष हा आजचा नाही. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. 2013 साली या समितीने आपल्या अहवाल प्रकाशित केले. महारट्टी, महरट्टी, मराठी, मराठी, मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होता. मराठीचं वय किमान 2500 वर्ष जुनं असल्याचे पुरावे या अहवालात म्हटले होते. 11 कोटी लोकांची मराठी जगातील 10व्या ते 15व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातील ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालात म्हटलं होतं. अभिजात दर्जाने काय बदल होतात, अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात हेही लक्षात घेऊया. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात, आत्तापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत, तमिळ, कन्नड, तेलुगू या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. तसंच या भाषांमधील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी फायदे सांगितले आहेत की मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणं. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं. महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं आणि त्याचबरोबर मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय की मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होईल. विशेषतः सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचे डिजिटलायझेशन, यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्यांचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगारच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मराठीबरोबर पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
मात्र अभिजात दर्जा मिळाला पुढे काय हा प्रश्न मराठीसह सगळ्या भाषांपुढे असेल. मागच्या काही वर्षात इंग्रजीचे फॅड वाढले आहे. मराठी शाळा ओझ पाडत असून पालकांचाही कल मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे आहे. अशा परिस्थितीत इंग्रजीचे वाढते स्तोत्र कमी करून मराठीला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कोणत्याही भाषेला समृद्ध करण्यामध्ये बोली भाषेचा वाटा मोठा असतो. महाराष्ट्रामध्ये आज घडीला 52 प्रमुख बोली आहे, परंतु या बोलींवरही सध्या संकटाची छाया आहे. अनेक बोली भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे बघता बोली भाषांच्या संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेणे ही काळाची गरज असेल. मराठी भाषा अभिजात झाली, त्यातून मोठ्या प्रमाणावर निधी येण्यासही वाव निर्माण झाला. हे सगळं खरं, पण त्यातून प्रत्यक्ष रोजगार किती उपलब्ध होणार? कला शाखेतून किंवा मराठी साहित्यातून पदवी घेणाऱ्या रोजगाराचीही संधी मिळणार का हे बघावे लागेल. तुम्हाला काय वाटतं? अभिजात भाषेचा दर्जा ही रोजगाराची नवीन संधी असू शकते का? सांगा कमेंट करून. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा. धन्यवाद.